जिल्ह्यात रेती माफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून प्रत्येक रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू आहे. या चोरट्यांना महसूल विभागाची साथ मिळत असल्याने ते कुणालाही जुमानत नाहीत. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असला तरी कोणतीही कारवाई होत नाही. रेती चोरट्यांनी वर्षभरात 60 कोटींची रेती चोरून नेल्याचा आरोप करीत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा सदस्य नरेश डहारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. भंडारा जिल्ह्यातील रेतीची मागणी पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातून वाहतूक होणाऱ्या रेतीची सर्वात मोठी बाजारपेठ नागपूर येथे आहे. भंडारा जिल्ह्यातून एका दिवसाला 700 ते 800 ट्रक रेती ओव्हरलोड भरून नागपूर व अन्य ठिकाणी नेली जाते. हा सर्व प्रकार महसूल विभाग व पोलिसांच्या डोळ्यादेखत होत असतानाही ते कारवाई करताना दिसत नाही, त्यामुळे या रेती वाहतुकीला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप डहारे यांनी केला आहे. एका ट्रक मालकाने दिलेल्या माहितीनुसार ट्रक मालक 50,000 रुपये एंट्रीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना देतात. त्यात आरटीओ, पोलीस ज्यांच्या हद्दीप्रमाणे महिने बांधलेले आहेत, तहसीलदारांचाही महिना ठरलेला असल्याने कोणीही कारवाई करण्यासाठी धजावत नाही. जिल्हा व तालुका स्तरावर महसूल व पोलीस विभागाचे पथक असले तरी घाटावर धाड मारण्यापूर्वीच या पथकातील अधिकारी रेती चोरांना सतर्क करीत असतात. कारवाई केलीच तर राजकीय पुढारी मध्यस्थी करून कारवाई बंद पाडतात, असा आरोप नरेश डहारे यांनी केला आहे. जिल्ह्यात 2019-20 अंतर्गत वर्षामध्ये सुमारे 35 ते 40 कोटीचे रेतीघाट विकलेले आहे. जिल्हा प्रशासनाने रेती विक्री करीत असताना 1,555 रुपये ऑफसेट प्राइसने विक्री काढली. बोलीमध्ये त्यापेक्षा महाग गेली. सरकारने अग्रीमेंटमध्ये 400 रुपये रेट दिला, त्याचे दुष्परिणाम सरकारी कंत्राटदारांवर झाले. घरकुलाला रेती मोफत केली असताना त्या माध्यमातून रेतीची चोरी करून मोठा आर्थिक गोडबंगाल केला जात आहे. स्वतः ग्रामपंचायतचे पदाधिकारी बोली लावून रेती चोरीला प्रोत्साहन देत आहेत. या प्रकरणी जिल्ह्यात समांतर सरकार चालविणाऱ्या तालुका प्रशासनावर कारवाई करून कठोर शासन करावे अशी मागणी नरेश डहारे यांनी केली आहे. प्रशांत देसाई, महावाईस, भंडारा. जेव्हा महसूल प्रशासनाचा सर्वात खालचा कर्मचारी पटवारी, मंडळ अधिकारी, कोतवाल, पोलीस विभागाचा भीट जमादार, सहाय्यक पोलीस, पोलीस पाटील, तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी, खनिज अधिकारी, हे एवढे पदं गाव लेवलची अनेक पद आहेत. त्या ठिकाणी पटवारी प्रत्येक दिवशी गावामध्ये जातो आणि गावात गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी पाचगावला तर कमीत कमी 5-25 हजार ब्रास, रोह्यामध्ये 3 किलोमीटर त्या ठिकाणी अवैध उत्खनन, भिवरवाड्यामध्ये रेड पडली 3 JCP, तुमच्या कांदळगावामध्ये कमीत कमी 1,000 ब्रास, 25,000 ब्रास त्या ठिकाणी कमीत कमी अवैध उत्खनन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. जुनोन्यामध्ये 15 स्थानी अनेक प्रकारचे अवैध उत्खनन रोज सर्रास चालू असताना तालुका दंडाधिकारी, पटवारी, मंडळ अधिकारी हे संपूर्णपणे गप्प आणि जिल्हा प्रशासन सुस्त अशा प्रकारचा विषय होत असेल तर भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेची नदीची जी सुपीक रेती आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईपर्यंत सेगाव, शिर्डी आणि संपूर्ण ठिकाणी जात असते, सर्वात मोठा मार्केट नागपूर आहे होत आहे, हा कुठंतरी या ठिकाणी बंद झाला पाहिजे. या ठिकाणचे पालकमंत्री चूप आहेत, आमदार महोदय चूप आहेत, हे का चूप आहेत हे मला माहीत नाही, बसल्या पाहिजे हीच आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि हे लवकरात लवकर झालं नाही तर येत्या वर्षाभरामध्ये वैनगंगा नदी कोरडी पडेल आणि पर्यावरणाची ज्या ठिकाणी